तर तो हा मासा कसा दिसतो ते बघूया. बघा हा छोटा मासा आहे ना, तो कसा दिसतो बघा. याला लेप मासा बोलतात. सो हा लेप मासा असा दिसतो आणि खालच्या बाजूने आहे ना असा सफेद असतो. सो त्याचा डोळा आहे ना तो पण वरतीच असतात दोन्ही. ते असे चालतात आणि खालून असा असतो. पण हा एकदम चवीला एवढा असतो ना की विचारू नको, खूप चवीला असतं. वाव, कलर किती छान आला. एक 10 मिनिटं मी वेट केला ना आणि पूर्ण सुकलेलं पण आहे, सुक्का सुक्क्यासारखंच झालेलं आहे आणि मस्त वाटतंय. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावी आहे माझ्या कोकणातल्या आणि पाऊस पडतोय. आज पाऊस जवळजवळ 15 दिवसमध्ये पाऊसच नव्हता, परंतु आत्ता जो सुरू झाला ना तो मुसळधार पाऊस आहे. आणि या पावसामध्ये ना आमच्या खाडीमध्ये समुद्रामध्ये मासे पण खूप तडतात. तर आमच्या गावी आहे ना मासे विक्री करायला केळशीमधून आमच्या तिकडच्या काही महिला आहेत, तर त्या इकडे विकायला येतात. तर आमच्या गावी आज मच्छी विकायला आणली होती. त्यामध्ये होते डोमे, टुनटुने, अजून कुठली कुठली मच्छी होती. तर त्यातली आम्ही मच्छी घेतली ती म्हणजे लेपा मच्छी, लेपा मासा. सो तो मासा अगदी चविष्ट असतो आणि तो जास्त कधी येत नाही. आला तर कधी क्वचितच येतो. सो त्यावेळेस आला की आम्ही तो घेतोच घेतो, कारण तो खूप चविष्ट आहे. आणि आणल्यानंतर मग आई तसं कालवण, सुक्कं, धिपूल धिपूल, फ्राय असं सगळं वेगवेगळं करत असते. सो आज आम्ही मासा घेतला ना तो लेपा मासा, तो आई साफ करायला तयारी सुरू केली त्याने मागच्या दारी. आणि आता तिकडेच चावूया आणि बघूया कशाप्रकारे आई मच्छी घालते ती, कशी साफ करते ती आणि त्याचं काय करणार आहे ते तिला विचारूयास, कारण अजून मला माहीत नाही फायनल की काय करणार आहे, तिपूल तिपूल करणार आहे की काय करणार आहे. चला जाऊया घरामध्ये बघायला. लेपा माशाचं रेसिपी आहे ही आणि त्याचा हा व्हिडिओ. चला आता मागच्या दारी चाललो आहे. आमचं हे असं रस्ता आहे घरातून बाहेर जाण्यासाठी. तर आई बघता इकडे साफ करायला घेतले पण आहे. आणि आमची मनीमाव आजकाल तिला गावाला मस्त मस्त खायला मिळते, सगळं सगळ्या प्रकारची मच्छी खायला मिळते. तर इकडे बघताय ना हे आहेत बारीकवाले लेपा मच्छी. दोन प्रकारचे आहेत, एक बारीक घेतले ते आम्ही कालवणासाठी, याचा रस्सा मस्त होतो. आणि दुसरं आहे ते हे मोठे लेप आहेत, याचे प्रकार पण हे मोठे आहेत. आता इकडे आई साफ करते. आई हे लेपा मच्छी कशी घालायची तू सांग जरा. थोडा रस्सा घालायचा आणि अरे सुकी घालायची. आता इकडे बघा कशी साफ करते. वरचा हे असतं ना साल असते ती काढायची असते. आई का म्हणते माहितीये का, जे बारीक लेप असतात ना ती आपल्याला कालवण्यासाठी रस्स्यासाठी पाहिजे. तर ही साफ करताना वरची खवलं असतात ती काढायची असतात. आणि एका बाजूला जास्त खवलं असतात ती, दोन्ही बाजूला नसतात. तर तो हा मासा कसा दिसतो ते बघूया. बघा हा छोटा मासा आहे ना, तो कसा दिसतो बघा. याला लेप मासा बोलतात. सो हा लेप मासा असा दिसतो आणि खालच्या बाजूने आहे ना असा सफेद असतो. सो त्याचा डोळा आहे ना तो पण वरतीच असतात दोन्ही. ते असे चालतात आणि खालून असा असतो. पण हा एकदम चवीला एवढा असतो ना की विचारू नको, खूप चवीला असतं. आणि काटा नसतो तेवढा बारीक एकच असतो. आणि ह्याचं ॲक्च्युली सुकट पण छान असतात, ह्याचे सुकट पण छान असतात. आता हा झाला छोटा मासा, तो मोठा मासा दाखवतो तुम्हाला. हा बघा हा एक लेप मासा आहे आणि हा मोठा आहे, एवढा मोठा आहे. आणि इकडे खालच्या बाजूने बघताय ना असा पूर्ण असतो. सो हा एकदम चविष्ट लागतो हा माझा. पर्याला पाणी आलं इकडे खाली. आमच्या घराच्या मागच्या दारी असं आलो ना की हा असा वहाळ अगदी आमच्या घराला लागूनच आहे. आणि पाऊस अति पडतो ना तेव्हा तर इथं उभं नाही राहू शकत, एवढं पाणी असतं. आणि असं पाणी खाली जातं आमच्या खाडीला समुद्राला तिकडे. आई पद्मू आला बघा. हे पद्मू आता ह्याला खाली सोडलं ना तर तो खाली जाऊन असा पकडेल मच्छी. असा हा आमच्या गोंडू, हा गुंडू, हा गुड्डू बॉय, हा चेंडू आणि हा गोली सगळंच तोच. बघा तिकडे जाऊन कशी बसली प्रांजू. बघायला सगळ्यांनाच आवडतं. लहान असताना आम्ही पण असंच बघायचो कशी साफ करते. मग ते बघायला इंटरेस्टिंग वाटतं. बघताय एकदम टुकटुकी स्किन आहे, तो त्याची स्किन टुकटुकीत असेल ना तो मासा एकदम ताजा. तर आत्ता याचं आहे ना हे बघा, हे खालची स्किन असते ना तर एकदम ही चांगली असते, त्याच्यावरती खवलं नसतात. आणि वरची जी स्किन असते ना तिला हे अशी खवलं असतात, दिसत नाही तिला कमीच आहेत. सो ही स्किन असते ना वरची ती काढायची असते, एका साईडने निघते, त्याचं डोक्या साईडला कापल्या नक्की निघते. तर हे कांदा कापून घेते
आणि कॅमेरा कसा पकडलाय तो मलाच माहिती आहे. कॅमेरा कसा पकडलाय तो मलाच माहिती आहे. गळ्यात घातलाय माला. बघितलं कसं पप्पाने शूटिंग केली कॅमेऱ्यात. नवीन नवीन आयडिया शिकायच्या. आता इकडे आई मासे साफ करून घेते. दोन तीन वेळा चार वेळा चांगलं धुवायचं, कारण मासे आपण चांगले धुवू ना तेवढे चांगले. तिकडे बघताना तर आईने हे मासे साफ केले दोन वेळा. अजून एकदा एक दोन वेळा करायचे आणि मग नंतर मग घालायचं आपल्याला. यांची डोकी असतात त्याच्यामध्ये पण मास असतं ना. आता ही छोटी लेप आहेत ना जी कालवण घालायचे रस्सा घालायचे त्याही साफ करून घ्यायचे. हे दोन तीन वेळा चार वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं तर मासे चांगले धुवून घ्यायचे असतात. हे आमचं आहे छोटे खानी किचन. नवीन कट्टा बनवलेला आहे आम्ही. एरवी आमचा कट्टा नव्हता, आम्ही वरतीच गॅस खाली जमिनीवरती ठेवून जेवण तयार करायचो. सो बऱ्याच जणांनी जुने व्हिडिओ बघितले असेल त्यामध्ये त्यांना दिसला असेल. आता हा मी नवीन खाली कट्टा घातला आहे. आईला सोपं झालं इकडे. आता या बाजूला बघता ना आई कालवण घालते म्हणजे रस्सा एकदम चांगला. याचा रस्सा कालवण एक नंबर होत असतं. तर आता नेहमीचीच पद्धत आहे. आई एकदम साध्या सोप्या पद्धतीने या सगळ्या रेसिपी तयार करते पण एकदम चविष्ट लागतात ना. आई आमचा घरगुती स्पेशल मसाला साठवणीचा मसाला. तर आज तो आईने फोडणीला घातला आहे. क्या बात आहे. रस्त्याला तर यायला पाहिजे म्हणून की काय. हे लेपा माशामध्ये हळद घातलंय. इकडे ओके धना पावडर तिकडे ॲड केली आणि हळद ॲड केली आणि इकडे लाल मसाला तिखट. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले पण असतात. आमचा साठवणीचा मसाला तो. आता इकडे ही फोडणी दिलेली आहे. फक्त लसूण आणि कांद्याची फोडणी, बाकी काय नाही. फक्त मसाला असतो ना आई, तो मसाला जास्त घालायचा ना. ऍक्च्युली ह्या मसाल्याची टेस्ट आहे. यात कुठल्याही प्रकारचा गोडा मसाला नसतो आणि काहीच नसतं. गोडा मसाला कधीच वापरत नाही. तर त्याच्यामध्ये फक्त हा आमचा घरगुती स्पेशल मसाला असतो. हळद असते, धना पावडर असते, कोकम ॲड करायचा. आईने जो मसाला घातला होता ना फोडणीला त्याचा कलर बघ किती छान आलेला आहे. की कलर चांगला येतो. आणि तर्री पण चांगली येते. आता गॅस थोडासा फास्टच आहे कारण कळ यायला पाहिजे. इकडे तर आईने कोकम ॲड केलेला आहे आणि नंतर कढीपत्त्याची पानं. सो हे कसं माहिती आहे का, रस्सा असतो ना त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि कोकम ॲड करायचं. त्याने आंबटपणा पण येतो आणि एक या कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो पण असतो त्याच्यामध्ये. आणि आता इकडे आई सोबत हाताबरोबर काय घालून घेते, मीठ. मच्छीमध्ये मीठ हे आपण फोडणी दिल्या दिल्या घालू शकतो. असं भाजीचं नसतं, काही काय भाज्या शिजत नाही त्यामुळे उशिरा घालायचं शिजल्यावरती. मच्छीत जमतं तो तर्री मस्त आले बघा. आता हे कालवणाला चव पण मस्त येणार आहे. आणि ह्या कढीपत्त्याची पानं वरून घाते ना की त्याचा फ्लेवर चांगला राहतो. तेलात कळवला ते तेवढा नसतो. आईच्या सगळ्या रेसिपी तुम्ही आत्तापर्यंत बघाल ना त्या अगदी साध्या आहेत, पण तुम्ही त्याप्रमाणे करून बघाल ना तर एकदा टेस्टी लागतात. आता ह्याच्यामध्ये खास बात काय माहिती आहे, आमचा घरगुती मसाला जो तुम्ही बऱ्याच जणांनी टेस्ट केला असेल तर तो आम्ही वापरतो. आणि तो साठवणीचा मसाला दरवर्षी आम्ही तयार करतो आमच्या घरीच, तर तो घातलेला आहे याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे चव पण भारी येणार आहे. आता तुम्हाला नंतर हे कसं शिजल्यानंतर कसं लागतं टेस्ट वगैरे रस्सा ते तुम्हाला सांगणारच आहे. आता पहिलं कळू द्या, 10 मिनिटांनी आपण चेक करू.
कसं दूध पिद दूध पी दूध पी चावू नको लोकांची मस्ती एका पुजासाठी. इकडे आईने ठेवले संध्याकाळची चहा. गावाकडची चहा अशीच असते, कोरी आणि गवती चहावाली कडक मस्त. आणि इकडे आमचा आजचा बेत आहे तो कालवणाचा. कालवण मस्त कड आलेला आहे, कड येतो आहे. आता जरा चेक करूया. कड येत असतानाच मस्तपैकी खमंग असं दरवळ सुटलेला घरामध्ये आहे, तर मी तिकडनं त्या वासानं झालो इकडं. आता हे हे रस्सा घातलेला ना मग असे तो आता झालेलं आहे. उतरायचं आता या बाजूला बघताय ना. आता आईने हा रस्सा उतरलेला आहे मस्तपैकी. चंदनीत थोडासा तिखट स्पायसी असा हा रस्सा झालेला असणार. लेपांचा कालवणा रस्सा एक नंबर लागतो. भातासोबत भाकरीसोबत तांदळाची नाचण्याची भाकरी म्हणा काही म्हणा. आता हा आपण नंतर टेस्ट करणार. आता सध्या याच्यावरती झाकण म्हणून ठेवतो आणि आत्ता घालायला घेतो. सुका नाही आईच्या शब्द आईच्या सांगण्याप्रमाणे ती बोलते बोल आईच तिपूल तिपूल बोलते. तर तो कशामध्ये घालतो आहे आम्ही घालतो आहे तो हा आमचा पॅन आहे त्याच्यामध्ये. आईला म्हटलं फ्राय करूया का, आई म्हणते फ्राय केलास तरी पण चांगलं होईल, असा केलास तरी पण चांगला होईल ना. कुठलीही मच्छी असते ना त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा याची फोडणी पाहिजेच पाहिजे. आणि हे चांगले स्वच्छ धुतलेले लेप आणि त्याच्यामध्ये यांची डोकी पण घेतली, त्याला मांस असतं बघा. आणि बऱ्यापैकी मोठी साईज आहे बघा, अशी खूप टेस्टी लागतात. तशी महाग नसते मच्छी ही पण चविष्ट खूप असते. हळद ॲड केलं आणि नंतर मग घातलं धना पावडर घातलं. सो आमच्या मसाल्यात हळद आणि धना पावडर असते या, पण तरी पण आम्ही घालतो. शास्त्र आहे ना, शास्त्र आहे तो. आणि इकडे बाकी आमचा हा घरगुती मसाला. त्याच्यामध्ये जादू आहे जेवण टेस्टी बनण्याची. बाकी तोपर्यंत इकडे लसूण आणि कांदा कळतो आहे. हे बघा, हे असं काहीतरी विवेक असतं. मसाला आपला असतो ना तो याच्यामध्ये घालायचा. जरा मी काहीतरी करतो, हातभार मदत लावतो. जरा इकडे तर्री चांगली येते आणि रस्सा नाही आपला पण तर्री नाही ना, पण कलर छान येतो. म्हणजे 100-200 रुपयाच्या घरी कधी मच्छी घेतली ना तर सगळी माणसं खातात नाही बाहेर खाण्यापेक्षा. असा कोंदरं ही मांजरं आमच्याकडे नसली लिपी चालली. आता आईने फोडणी दिलेली आहे कांदा लसणाची फोडणी आणि त्याच्यामध्ये हे आता कालवण हळद मसाला आणि सगळं. हां हां मस्त. पाणी किती घातते बघा, अगदी कमी. इकडे बघाल ना कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आमची माली नाही, शेजारी नाही आहे ना, त्यांच्या मागे आहे ना मोठा कढीपत्त्याचं झाड आहे, तर ती आम्हाला तिथे असते अशी अजून बोलून संपले की. आणि हे आहे कोकम आता ॲड केलेत. शेवटला आता काय घालते आई, मीठ ॲड केलं आहे अंदाज नाही. आणि आईचा अंदाज कधीच चुकत नाही, एकदम परफेक्ट असतं ना, कधीच नाही कधीच नाही चुकत. शिकून घे. आता मी नाही बोलत, तूच बोलतेस बघ. नाही वर्ष आपण छान जेवण करत्या, एक नंबर जेवण करते. आईलाच विचारा कशी करते ही. वर्षाने आईचा हात घेतलेला आहे शिकून शिकून. ओके, शिजण्यासाठी. आणि गॅस मिडियम केला आहे जेणेकरून तो शिजेल. अगदी जास्त फास्ट नाही करायचं, नाही तर काय माहिती आहे ते चिकटणार खाली, करपणार खाली. चला कुठं गॅसवरती पटापट जेवण होतं, पण आता विस्तर पेटायचा टाइम झालाय. आपण काही लोक लाकडांना लाकडं बोलतो, आपण फाटी बोलतो. फाटी बोलतो हां, हे फाटी बोलतात आमच्याकडे. फाट्यानं येतात काय बोलतो.
आणि हे आता हे हिरके आहेत ना लवकर पेट घेण्यासाठी. कलाजी बघा आला, ह्याला थांबलं लागतं लय. हा धावत असतो ना घरात. हा ह्याला थांबलं लागतं, मेन ह्याला थांबलं लागतं. आम्हाला एक माणूस याच्या पाठी लागतो ह्याच्या. हा बघा कलर किती छान आलाय. 10 मिनिटं मी वेट केला ना आणि पूर्ण सुकलेलं पण आहे. सुक्का सुक्क्यासारखंच झालेलं आहे आणि मस्त वाटतंय. आता ह्यालाही हलवावं लागेल की कसं काय? वाफेने शिजलेलं आहे, काहीच काय करायची गरज नाही. मीठ पण घातलेलं आहे आणि शिजलेलं पण आहे. हे बघा पीस साईडला बाहेर पडलेलं असे थोडेसे फुलले उफळले की ते शिजले समजायचे. आणि 10 मिनिटांमध्ये मच्छी शिजते. मच्छी शिजायला टाइम लागत नाही ना. आई मनी आमची म्यावची झोपायची फेवरेट जागा आहे. ए मनी तुला गरम लागतं का इथं चूल? पाऊस लागतोय मग ठीक आहे. पकड जमावला, पकड जमावला, पकड. आम्ही जमलो ना हे असं गावाकडेच बघायला मिळत. आई आपली असते ना ती मुलाबाळांना किती प्रेम करते. बाहेर पाऊस पडतो ना तर आमची ही कोंबडी आहे ना तिने तिच्या पिल्लांना पंखांखाली घेतलं आहे. आज आमच्या घरी हा बेत झाला आहे ना मच्छीचा, म्हणजे लेपांचा सुक्का घातलेला नाहीने त्याचा बेत. हा संध्याकाळ रात्रीसाठी जेवणामधला आहे कारण संध्याकाळच्या वेळेस मच्छी विकायला आमच्याकडे मासेवाला येत असतात केळशीतून. आता या साईडला बघते ना वर्षा भाकऱ्या वाजते. आज आमच्याकडे तांदळाच्या भाकऱ्या आहेत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. संसार खुलत पण नाही चटके भेटल्याचे. बऱ्याच कसं असतं, बऱ्याच जणांचं कसं असतं माहितीये का, लग्न नवीन नवीन झालं की भांडणं होतात. म्हणजे पटत नाही एकमेकांशी, विचार जुळत नाही. पण ते सहन करायला पाहिजे माणसांनी नाही. नंतर हळूहळू मन जुळतात. श्रद्धा सबुरी म्हणजे थोडस शांती घ्यायला पाहिजे, धीर ठेवायला पाहिजे. होत हळूहळू सगळ्यांचं होत, ज्यांचं प्रेम आहे त्यांचं पण होत. कमी पण घ्यायचं कोणतरी. प्रांजू प्रज्ञू दोघेही जेवलेले आहेत. त्यांना जेवून काढलं ना की नंतर आम्ही फ्री होतो. म्हणजे वर्षा काय करते, पहिल्या प्रज्ञूला नंतर प्रांजूला त्यांना जेवून काढते साईडला. म्हणजे ते कसे लागले झोपतात पण लहान पोरं, त्याच्यामुळे त्यांचं झालेलं आहे, ओळखलेलं आहे. तर आता आम्ही आई मी आणि वर्षा मी जेवायला बसतोय. तर आई जेवायला वाढते म्हणजे आता जेवायचं, नंतर मग आपला कार्यक्रम झोपायचा. आता इकडे आई वाढते ते तुम्हाला दाखवतो. हे लेपा सुक्की लेप तरी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे किती मस्त झालेत. आणि मग अशी प्रज्ञूला जेवायला वाढलेलं ना तेव्हा मी टेस्ट केली पण थोडी एक नंबर. म्हणजे याच्यामध्ये जो फ्लेवर आहे ना याचा कढीपत्त्याचा तो एक नंबर. या बाजूला बघताय कालवण किती घटसर झालेलं आहे. आणि हे कालवण आहे ना अतिशय टेस्टी असतं. या बाजूला बघताय ना तर रात्रीची आमची ताटं भरलेली आहेत. इकडे आहे हा लेपांचा रस्सा आणि इकडे आहे तो सुक्का. रात्रीच्या जेवणामधला हा बेत आहे. तांदळाची भाकरी गावच्या ठिकाणी असं जेवण जेवायला मिळतं, खायला मिळतं. आणि सगळ्यात पहिला टेस्ट करतोय ते म्हणजे हे सुक्का. याच्यामध्ये आपण असं रस्स्यामध्ये बुडवून अतिशय चविष्ट झालेला आहे. आणि हा जो रस्सा आहे ना तो तर एक नंबर. थँक्यू. लय भारी झालं आहे. म्हणजे आई असं नेहमी नेहमी बनत असते. तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये दाखवत आहे पण आमच्या घरी असं जेवण नेहमीच असतं. नाही मस्ती आली की म्हणजे घेत आहोत ना ते. तुम्ही सगळेजण जेवायला या. आमचा हा रात्रीचा बेत आहे. एक नंबर ना, टेस्टी एकदम. सगळं जेवण घेतो निवांत. तुम्ही सगळेजण जेवायला या.
तुम्ही पण आमच्या घरी असं करते जेव्हा द्या. सो तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये काय की आईने कशाप्रकारे हा लेपांचा सुक्का घातला, साफ कसा केला, त्यानंतर घातला कसा, संपूर्ण हा एकत्र व्हिडिओ होता. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, तुमच्या नावाला नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सेव्ह, टेक केअर, आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. बाय.